संपूर्ण राज्यात विधानसभेची रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील महायुतीच्या वतीनं आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ताकद लावली जात आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पारोळ्यात या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी भावनेत साथ घालत या ठिकाणी लाडक्या बहिणींना महायुतीच्या बाजूने आणि धनुष्यबाणाला मतदान करण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्यासोबत पारोळ्याचे उमेदवार आहेत, महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. काय नेमकी स्थिती आहे दादा, कशा पद्धतीनं वातावरण या ठिकाणी संपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या सभेनं ढळून निघालेलं आहे, काय सांगाल? आता तुम्ही प्रत्यक्षात सभा कव्हर केलेली आहे, तर सभेत जो उत्साह होता याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की तरुण वर्गामध्ये, महिला वर्गामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. जनरली सभेला एवढा मोठा महिलांचा जनसमुदाय माता भगिनींचा जात नाही, पण तो आपल्या या सभेला उत्स्फूर्तपणे आलेला होता. दादा, लाडकी बहीण जो योजना होती, प्रमुख अजेंडा महायुतीचा होता, तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय वाटतं, मतदान रूपी आशीर्वाद लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मिळेल का? जरूर मिळतील, 100% विश्वास आहे मला या गोष्टीचा. कशा पद्धतीनं सध्याचं वातावरण आहे पारोळ्यातलं? आता मी उमेदवार आहे, मी तर तुम्हाला चांगलं सांगेल, परंतु जनरली जे रिपोर्ट्स माझ्याकडे येत आहेत, तर प्रत्येक गावागावामध्ये असं एक गाव नाही की तिथे आम्ही कुठेतरी मागे पडतो आहे किंवा एखादं शहर नाही. एरंडोल शहरात पण आमची चांगली परिस्थिती आहे, संघटन चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आमच्या बाजूने आहेत. आता फक्त हे वातावरण येत्या 20 तारखेपर्यंत टिकवायचं आहे आणि त्याच्यात वाढ करायची. महायुतीबाबत एक मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं की भाजप असेल, भाजपची मोठी ताकद या भागात आहे, शिंदे गटाचं मोठं संघटन या भागात आहे. महायुतीकडून या ठिकाणी महायुतीतलेच होते एटीनाना, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. मात्र आज शिक्कामोर्तब करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की या ठिकाणी अमोल शिंदेच हे अधिकृत उमेदवार आहेत. अमोल पाटील हेच या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत. कसं बघता या सर्व मुख्यमंत्र्यांनी मोठी ताकद दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला? जरूर, मी आता माझ्या मागच्या मुलाखतीच बोललो, मुख्यमंत्री हे कधी मुख्यमंत्री म्हणून वागतच नाही, ते आमचे पालक म्हणून वागतात. त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी माझ्या या मतदारसंघाची आणि जेवढ्या जागा आपल्या शिवसेनेच्या उभ्या आहेत या सगळ्या जागांची एक पालक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि मला वाटतं की ते त्यांची जबाबदारी अत्यंत चोखपणे निभावत आहेत आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दादा, काय प्रमुख अजेंडा घेऊन सध्या मतदारांसमोर जात आहेत? अगोदर पिताश्री होते, आता स्वतः तुम्ही उमेदवारी करतायत, अनेक विकास कामे केल्याचा तुम्ही दावा केलेला आहे, मात्र आता सध्या काय प्रमुख अजेंडे घेऊन आणखी काय कामं बाकी आहेत जी लोकांना भावत आहेत आणि आगामी काळात तुम्हाला करायची आहे? गत पंचवार्षिकमध्ये वडिलांच्या काळात या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात विकास कामं झालेली आहेत. ती विकास कामं जवळपास 3000 कोटी रुपयाची आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की विरोधक आरोप करतात की 3000 कोटीची कामं कुठे दिसत नाही, परंतु ती कामं दिसायला तसे डोळे लागतात. तुमच्या नजरेला जर कावीळ झाला असेल तर त्याला आपण काही करू शकणार नाही. आणि जर आम्ही कामं केली नसती किंवा त्या कामांचा प्रतिसाद मिळाला नसता तर आजचा हा प्रचंड जनसमुदाय इथे आलाच नसता. लोक क्रियेला प्रतिक्रिया देतात, आम्ही काहीतरी केलं म्हणून ही जनता आमच्यावर प्रेम करते. आणि जर का विरोधकांच्या सांगण्याप्रमाणे विकास झाला नसेल तर जनता मला नाकारेल ना, परंतु जनता स्वीकारते हे आजचं चित्र होतं. आणि मी गावोगावी जातोय, प्रचार करतोय, तिथे मला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. आबासाहेबांनी पेरलेली बीज आज रोवलेली बीज आहेत, त्याचा फायदा होईल आपल्याला असं 100%. आज तर माझी जी ओळख आहे ती आबांमुळेच. एकंदरीत त्या ठिकाणी विजयाचा विश्वास व्यक्त करताना अमोल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी भावनिक साथ ज्या पद्धतीनं घातली, मुख्यमंत्र्यांबाबत देखील बोलताना अमोल पाटील यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्री हे थेट जनतेतून आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पारोळ्यामध्ये विकास कामांसाठी निधी आणला, तो खऱ्या अर्थानं थेट जनतेला भावला आणि त्याच मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात असल्याचा दावा या ठिकाणी अमोल पाटील यांनी केलेला आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव. जय श्री नवाडा, यंदा आमदार अमोल राव, जुन्या केळी नवाडा, यंदा आमदार.